मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला. आय लव्ह नगर संस्थेच्या वतीने नगरच्या वैभवात भर घालण्यासाठी किल्ल्याच्या समोरील परिसर सुशोभित करण्यात आलाय. 26 जानेवारीला याचं उद्घाटन होणार आहे. नगरचे शिल्पकार शुभंकर कांबळे यांनी या शिल्पाची रचना केली आहे. नगरच्या आर्म्स कॉपर्स सेंटरच्या माध्यमातून नगरचं ऐतिहासिक वैभव असलेल्या भुईकोट किल्ल्याचा परिसर सुशोभित करण्यात येतोय. यासाठी आय लव्ह नगरचे प्रमुख उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी पुढाकार घेतलाय. नगरचा किल्ला भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात आहे, त्यामुळे हा परिसर सतत स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचं काम सैनिक करतात. याच मालिकेत आता किल्ला मैदानाजवळ केंद्रीय विद्यालय नंबर 1 समोरील परिसर सुशोभित होतोय. या ठिकाणी कॅव्हलरी स्पिरिट पार्क साकारण्यात येत आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी यासाठी मोठा निधी खर्च करून नेत्रदीपक असं कार्य केलंय. या पार्क मध्ये एक सुंदर असं शिल्प देखील ठेवण्यात आलंय. भारतीय सैन्याने पाकिस्तान सोबत केलेल्या युद्धात शेकडो पॅटर्न रणगाडे उद्ध्वस्त करून शत्रू सैन्यावर विजय मिळवला होता. पेट्रोलवर चालणारे पाकिस्तानचे अभेद्य पॅटर्न रणगाडे ही पाकिस्तानची ताकद होती. मात्र हे रणगाडे पेट्रोलवर चालत असल्यानं भारतीय सैन्य तोफांचा मारा या रणगाड्यावर जेव्हा करीत तेव्हा ते हुशारीनं या टँकच्या पेट्रोल टँकवर तोफा डागत, त्यामुळे क्षणार्धात हे रणगाडे पेटत होते आणि पुढच्या क्षणी झालेल्या स्फोटात या रणगाड्यांची राख रांगोळी होत होती. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडलं. या विजयाची आठवण करून देणारं हे शिल्प आहे. एका तुटलेल्या पेटन रणगाड्यावर पाय ठेवून उभ्या असलेल्या भारतीय शूरवीर जवानांचं शिल्प नगरचे शिल्पकार शुभंकर कांबळे यांनी साकारलंय. तब्बल महिनाभर अभ्यासपूर्ण मेहनत करून कांबळे यांनी ही अप्रतिम शिल्पाकृती साकारली आहे. 26 जानेवारी रोजी अहमदनगरमध्ये भुईकोट किल्ला इथे कॅव्हलरी स्पिरिट पार्क नावाचं एक खूप चांगलं गार्डन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या गार्डनची खासियत अशी आहे की आपण पाकिस्तानबरोबर जो वॉर केला होता त्याच्यामध्ये जे आपण पॅटर्न रणगाडे जिंकले त्या वॉरमध्ये, तर तिथे एक मोठं 10 फुटाचं स्टॅच्यू उभी केलेलं आहे. त्याच्यावर तो आर्मी मॅन उभा आहे आणि त्याच्या पायाखाली ते पॅटर्न रणगाड्याचे काही पार्ट्स असे तुटून वगैरे पडलेले आहेत, असं त्या स्कल्पचरची सगळी थीम आहे. हे सगळं पार्क डेव्हलपमेंट करता आहे आय लव्ह नगर. आय लव्ह नगरचे जे प्रमुख आहेत नरेंद्रजी फिरोदिया ह्यांनी ह्यांच्या पुढाकारातनं ते सगळं गार्डन डेव्हलप होत आहे आणि हे गार्डन सर्वांसाठी खुलं होणार आहे 26 तारखेरोजी. हा स्टॅच्यू बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ गेला? आणि मला स्टॅच्यू बनवण्याकरता जवळजवळ 1.25 महिन्याचा कालावधी गेला. आधी त्या सगळ्या स्टॅच्यूची माहिती मी काढली की त्या आर्मी मॅनचे कपडे कसे होते, तो कुठल्या रँकचा ऑफिसर होता, काय काय इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी अंगावरती घातलेले होते त्या वॉरच्या वेळेस, ती सगळी माहिती मला आर्मीमधनं मिळाली आणि त्या हिशोबाने 100% मी माझं त्याच्यामध्ये इनपुट द्यायचा प्रयत्न केला. या शिल्पाकृती सोबत हिरवळीचे पट्टे अंथरून आणि पेव्हिंग ब्लॉक टाकून हा परिसर सजवण्यात आलाय. तसेच इथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आय लव्ह नगरच्या या उपक्रमाची तोंड भरून स्तुती केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफ लाईन, अहमदनगर.